आज आपण पाहू शकतो महिलांकरता ज्या काही योजना आपण केल्या दादांनी सांगितलं, आता आमच्या मुलींना उच्च शिक्षण जे आहे हे सगळ्या वर्गातल्या मुलींना आपण मोफत केलंय. आपण बघा एससी आणि एसटी आमच्या मुलींना उत्पन्नाची कुठली अट नाही, त्या ठिकाणी मोफत आपण शिक्षण दिलंय. आणि ओबीसी एसबीसी किंवा ओपन या कुठल्याही कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी जर 8 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्या सगळ्या मुलींना जात पाहणार नाही, धर्म पाहणार नाही, भाषा पाहणार नाही, त्या सगळ्या मुलींना आपण मोफत शिक्षण उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. प्रायव्हेट कॉलेजमधली त्यांची फी ही राज्य सरकार या ठिकाणी भरताय. आणि एवढंच नाही, 18 वर्षाच्या वरचे जे अनाथ आहेत, कारण 18 वर्षानंतर त्या अनाथांना त्या बालगृहातनं बाहेर जावं लागतं, त्या जो काही आपली व्यवस्था त्या व्यवस्थेत त्यांना राहता येत नाही. 18 वर्षावरचे अनाथ मुलगा असो की मुलगी असो, त्यांचं सगळं उच्च शिक्षण फ्री करण्याचा निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे एकीकडे हा निर्णय आहे, दुसरीकडे महिलांना आपण त्या ठिकाणी एसटी फ्री देण्याचा निर्णय घेतलेला आहे, गॅस सिलेंडरचा निर्णय आपण घेतलेला आहे. आमच्या खऱ्या अर्थानं मातृशक्तीचा सन्मान करण्याकरता आता आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लागणार आहे. हाही निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे हे सगळे जे निर्णय आहेत नारी शक्तीचा सन्मान करणारे निर्णय आहेत. आमच्या बचत गटांकरता रिव्हॉल्व्हिंग फंड दुप्पट करणं असेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह देणं असेल, इतके निर्णय आमच्या नारी शक्तीकरता घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्या महायुतीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हे निर्णय म्हणजे पुरुषांनी पोचवायचे नाही असं नाही, तुम्ही पोचवायचेच आहे, पण महिलांची एंट्री किचन पर्यंत असते, त्यामुळे किचन मध्ये जाऊन सिलेंडर सहित सगळे निर्णय हे आता आपल्याला आमच्या माता भगिनींपर्यंत या ठिकाणी पोचवायचे. लेख लाडकी सारखी योजना देखील आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्यारत्न त्या ठिकाणी ज्यावेळेस जन्म घेतं तर कन्यारत्नाने जन्म घेतला म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आली असं समजून तिचं स्वागत झालं पाहिजे, म्हणून या कन्यारत्न्याला त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये, त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर 5,000 रुपये, सातव्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, अकराव्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, असं करत ती 18 वर्षाची होईल तेव्हा 1,00,000 रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील. ही देखील योजना आज आपण आणलेली आहे.